नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी. किरण सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज मी आलो आहे वणी येथे आंबानेर या गावामध्ये विटाच्या कारखान्यामध्ये, जिथे विटा बनवल्या जातात आणि घर, शॉप, बिल्डिंग वगैरे जे काही कंस्ट्रक्शन त्यामध्ये लागणाऱ्या विटा ज्या मेन काम करतात, जे भक्कम पायासाठी ज्या भिंतीसाठी काम करतात, त्या विटाच्या कंपनीमध्ये मी आज आलेलो आहे. या विटा बनवण्याच्या पाठीमागं जे मेन मालक आहे, ज्यांचा खूप महत्त्वाचा हातभार लागतो या विटा बनवण्याच्या पाठीमागे, तर माधव नामदेव वैद्य यांच्याशी आपण चर्चा करूया या संदर्भात. नमस्कार सर. नमस्कार सर. तर मला सांगा की आता या विटा तुम्ही बनवलेल्या आहे, या पाठीमागे मला खूप काही विटा दिसत आहे. पहिल्यांदा मातीचाच आम्हाला फार प्रश्न पडतो. माती धरण किंवा पाझर तलाव छोटे छोटे जे आहे, तर तिथून ती माती जे सी पीच्या साह्याने ट्रॅक्टरमध्ये आणून इथं टाकावं लागते. त्याच्यामध्ये ना भुस्सा कालवावा लागतो, परत राख आणावं लागते. ते याच्यावरून नाशिक एकलारा डॅममधून राख आहे ना, ती आणून ती बी कालवावं लागते, नाही तर विटाला तडे जाते ती जर राख नसली तर. माती आणण्यासाठी तुम्हाला काय काय म्हणजे त्रास होतो, म्हणजे माती आणण्यासाठी तुम्हाला 3 ट्रॅक्टर लागतात आणि तुम्हाला ती माती कशाने काढावी लागते, जेसीबीनी का हातानी काढावं लागते? जेसीबीनी पोकलँडच लावावं लागेल आणि ते आवड. म्हणजे आता तुम्हाला समजा आता हे विटाचं बनवायचं आहे, म्हणजे किती साचा असतो विटाचा? विटाचे प्रत्येक जोडीला एक एक साचा राहतो. तुम्हाला म्हणजे एक ट्रॅक्टर लागतो माती का दोन ट्रॅक्टर लागते? एक ट्रॅक्टर, 1000 विटाला एक ट्रॅक्टर माती लागते, एक ब्रास माती लागते. त्याच्यावर 1000 वीट बनले जाते. त्या मातीला जोडी परत राख बी लागते. ती राख जर नसली तर वीट तयार होत नाही. त्याच्यामुळं आता तर सध्या त्या थान गुजरातवरून राख आणू राहिली. तर मला सांगा, आता तुम्ही माती आणली, माती आणल्यानंतर मग तुम्हाला तुम्ही काय करता? मग त्याच्यामध्ये असं गोल आळं बनवावं लागतं, त्याच्यात पाणी त्या सोडायचं राहत आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 1000 लिटर पाणी सोडायचं त्याच्यात. आणि मग ते रात्रभर त्याचं आंबून द्यावं लागतं, नंतर दुसऱ्या दिवशी ते सकाळी ते चिखल टाकून थापायला सुरुवात करून द्या आणि विटा अशी बनल्या जाते. थापायला एक रात्र लागते, म्हणजे आळं बनवायला एक रात्र, आंबून द्यायला एक रात्र लागते आणि नंतर मग सुरुवात करून द्या थापण्याला. नंतर वाळली का असे दट उभे करून दिले जाते. म्हणजे एक वीट बनवण्यासाठी, विटा बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते? कमीत कमी विटा बनवण्यासाठी महिना निघून जातो. एकदम इकडे इकडे बघत इकडे बी त्या बाजूला येईल. ते खाली कोण तर अशा प्रकारे ट्रॅक्टरच्या साह्याने तुम्ही आता पाहिलं असेल, ट्रॅक्टर साह्याने कमीत कमी 10 ते 15 वेळेस हे असं मागे पुढे करावं लागते. माती अशी कालवावी लागते ट्रॅक्टर साह्याने आणि माती कालवल्यानंतर ती एकजीव होऊन द्यावी लागते. त्यानंतर त्याच्यावर मातीवर सारखं पाणी टाकावं लागतं. पाणी पूर्ण एकजीव झाल्यानंतर एक रात्र पूर्ण मातीला असं पूर्ण एक याच्यामध्ये ठेवावं लागतं, पूर्ण झाकून.
हा भुसा माती मध्ये मिक्स केला जातो, भुसा जो आहे तो विटाला एकजीव करून ठेवतो, तडे जाणार नाही विटाला काही काही भुसा एकदम विटाला पॅक ठेवतो एकदम, म्हणजे वीट तुटत नाही लवकर, तुटतही नाही एकदम व्यवस्थित, म्हणजे हे भुसाचं हे खूप महत्त्वाचं काम आहे. आता हा झालाय भाजून रेडी माल आहे, भाजून भाजलेला माल आहे, पूर्ण रेडी माल आहे, पूर्ण रेडी माल आहे. आता हा म्हणजे मार्केटमध्ये झाला रेडी, कंट्रक्शन मध्ये झाला रेडी. आता हे कुठे घेऊन चालले? नवीन पाठीमाग नवीन बनवायला भट्टी परत लावायला, भट्टी लावायला. उरलेला माल तुकडे ताकडे आहे ना, हा हा माल खालचा तुकडे वेस्टेज माल हा नवीन भट्टी लावण्यासाठी टप्पी लावण्यासाठी तो तिकडे घेऊन चाललो. आमच्याकडे माठ बी विकायला थांबा. आणि हे आमचे साहेब आई उरलेली चर्चा आपण कांतीलाल वैद्य यांच्या सोबत करणार आहे विटाच्या संदर्भात. तर हा बोला साहेब. आपण आहे ना पहिल्यांदा वीट भट्टी रचताना हे तळ म्हणून काढले जात, तळ काढले जात सपाट जागा करून आणि हवा जाण्यासाठी खिडकी जागा याच्यासाठी खाली पोकळपणा ठेवला जातो. मग प्लेन विटा लावून त्याच्यावर वीट भट्टी रचले जाते. तीन कांद्याला कोळसा, नंतर सहा कांद्याला कोळसा साईडनी, मधी गरवामधी सहा सहा कांड्यांवर कोळसा टाकला. अजून परत वीट भट्टी पेटवण्यासाठी लाकडं लागतात काही, आणि भट्टी व्यवस्थित कोळसा दोन तीन प्रकारचा राहतो, एकलारा कोळसा राहतो आणि एक दुर्गापूर राहतो, दगडी कोळसा राहतो, दगडी कोळसा नागपूर चंद्रपूरचा राहतो. भट्टी भट्टी बनवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं? पहिल्यांदा भट्टी रचण्यासाठी तळबीळ झाल्यानंतर येणं लेबर आहेच्या साह्याने डोक्यावर विटा वाहावं लागायच्या, डोक्यावर विटा वाहून त्यावरती वीट भट्टीवर वाहत वाहत थोड्या प्रत्येकी हजारी विटा द्यावं लागायच्या, त्यांना 230-240 रुपये हजार द्यावं लागायची, त्या प्रत्येकी एक एक बाई दोन दोन हजार विटा उचलती वरती, मग ती हळूहळू वरती जाते भट्टी, हळूहळू वरती जाते. नंतर मध्ये तुम्ही कोळसा लावता, कोळसा लावता मग कुठे कुठे कोळसा लावता काय काय करता? पहिल्यांदा तीन कांड्यांवर लावला जातो, नंतर सहा कांड्यांवर लावला जातो कोळसा, नंतर मग दहा कांड्यांवर लावला. कमीत कमी म्हणजे 10-11 दिवस तुम्हाला रचायला जात असेल, 10-15 दिवस रचायला जात. त्यानंतर तुम्ही मग मध्ये काही लाकडं टाकून भट्टी पेटवता? काही लाकडं टाकून भट्टी पेटवली. मग ती भट्टी पेट किती दिवस पेटते? 15 दिवस कमीत कमी 15 दिवस पेटते. म्हणजे एक म्हणजे एक भट्टी रेडी होण्यासाठी 15 दिवस महिना महिना लागून जातो, एक भट्टी रेडी होण्यासाठी महिनाभर लागून जातो. इडा भट्टी बनवण्यासाठी एक महिना आणि तिकडून माल बनवण्यासाठी एक महिना, असे दोन महिने लागून जातो. मग तेव्हा माल कुठे रेडी होतो? विटांचा माल रेडी होतो आणि मग मार्केटला जातो. बाया माणसं लावून वरती वायची वीट याच्यामध्ये भट्टीमध्ये असे, आणि मग तिथं रचून कोळसा आणून कोळसाचे थर करून हे तुम्ही बघितल्याचं असेल तिथं वरती तसं थर लावून त्याच भट्टी रचल्या जाते. ती बी ते क्वांटिटीने मेंटेनन्स ठेवावं लागते, चांगली जर क्वालिटी जर आली तर मार्केटमध्ये तिला किंमत मिळते चांगली, नाही तर ती थोडी खराब निघली किंवा काही भाजण्यात काही खालीवर जर झालं तर मग परत ते नुकसान होती. दगडी दगडच त्याचे खाणंच आहे चंद्रपूरवर, म्हणजे दगडी कोळसा चंद्रपूरून तो खोदून आणता, खाणी मधून काढून आणता, तिथं ते डीलरच राहते. बर, ते मग इड देतात पोच करून. बरं, म्हणजे तुम्ही तुकडा करा किती, म्हणजे किती कोळसा आणता एक ट्रक भर का? एक ट्रक भर लागतो. एक ट्रक भर तुम्हाला कोळसा किती? जसे तुम्ही भट्टी लावाल त्याप्रमाणे कोळसा लागेल. एक ट्रकनी काही होत नाही, दोन 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 तीन 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 ट्रका लागत आहे कोळसा,
जशी तुम्ही लाखाची आता ही भट्टी जी लावली तुम्ही एक भट्टी त्या भट्टीसाठी किती किती कोळसा लागलाय? या भट्टीसाठी जवळजवळ म्हणजे इच्छासाठी 12 टन लागला, तिच्यासाठी 12 टन. त्या पाठीमागची जी तिला 15 टन लागला. आता ही भट्टी तुम्हाला ही जी आता तुम्ही रचली भट्टी, रचायला किती दिवस लागले म्हणजे आता एवढी मोठी? हिला रचायला 8-15 दिवस लागत आहे. 8-10 दिवसात रचून मोकळं होतं. अच्छा, ही भट्टी रचायला तुम्हाला 8 दिवस लागतात. त्यानंतर मध्ये आधी रचायच्या आधी नाही, रचायच्या आधी मध्ये कोळसा टाकता का, दगडी कोळसा? रचायच्या टायमाला ठिकठिकाणी थर लागतात. मग काय काय करतात ते मला सांगा. म्हणजे 8-10 थर विटाचे झाले का त्याच्या खाली याचे थर कोळशाचा थर द्यावा लागतो. हे परत 8-10 थर झाले का परत त्याच्या खाली कोळशाचा थर दिसत. मग आता ही भट्टी रचली आहे त्याच्यामध्ये 4 थर झाले का दगडी कोळशाचे, मग परत 8 थरानंतर परत कोळसा टाकावा लागतो, परत 10 थरानंतर परत कोळसा टाकावा लागतो. म्हणजे प्रत्येक थराला कोळसा टाकला आणि ती भट्टी तयार होते. नंतर मग जाळतं, ती जाळतं कशी, पेटवतं कशी? पेटवून दिले का ती, तिचे ती 15-3 वारांनी लाकडं वगैरे टाकतात. लाकडांनी पेटवून द्यायचे फक्त दरवाजा. बरं, लाकडांनी पेटवून द्यायचे आणि मग त्याचे ती जळत असते. बाबा तुमचं नाव काय? पोपट. पोपटराव काय? बाबा तुमचं नाव सांगा. पोपटराव भडवे. भडवेच आहे ना? भांडवे. बरं, किती दिवसापासून काम करता बाबा विटा बनवायचं? किती? 25 वर्षापासून तुम्ही विटा बनवता? आतापर्यंत खूप इमारती बांधली असेल तुम्ही तुमच्या विटांनी, है ना? या पण 25 वर्षापासून काम करता. काय नाव आहे आजी तुमचं? नवसाबाई. नवसाबाई किती वर्षापासून काम करता आजी? 25 वर्षापासून काम करता विटा बनवायचं. बघा किती किती म्हातारे आजी आहे आणि अजूनपर्यंत एवढ्या मेहनतीचं काम करता, 25 वर्षापासून काम करताय. पण पाऊस जर आला तर यास क्रॅक जाते विटा. या विटा मार्केटमध्ये चालते नाही, याचं परत माती रिसायकल करावं लागते. परत माती करावं म्हणजे तुमचं नुकसान होतं याच्यामध्ये. नुकसान होतं तुमची गडूची. गडूची काय एवढी असं गडूची आहे लगेच परत येईल का? माठ पण बनवता तुम्ही? हा माठ बनवतो. आता कुंभार म्हणल्यावर ते बनवाच लागेल ना. ही सेवा आहे फक्त, याच्यात जास्त हे नाही. याच्यामध्ये तुम्हाला पैसे नाही भेटत का? मार्केट जास्त नाही पैसे मिळत. माती आणायची, माती चाळायची, भाजायचं, ते भट्टी मधी त्याच्यात. आणि पब्लिक आहे ना, पैसे चांगले नाही देत त्याच्या मेहनतीच्या मनाने. फार त्याचं कमी ये चुली पण बनवता तुम्ही? चुली. प्रत्येक व्हरायटीचे माठे तुमच्याकडे, मोठे छोटे, छोटे मोठे, कॉकवाले बिना कॉकवाले. जर कोणाला माठ आणि विटा घ्यायचे असेल तर यांच्याशी संपर्क करा. धनाई मंदिराच्या पाशी सापुतार रोडला माधव वैद्य वणी.